प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून खेळता येईल अशा खेळांना परवानगी देण्याबाबतची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तथा कला क्रीडा साहित्य संस्कृती समितीचे सभापती तुषारजी हिंगे यांनी आयुक्तांकडे केली आहे। काय सांगाल? आपल्या शहराचे उपमहापौर ज्यांचं क्रीडावरती खूप जास्त प्रेम आहे असे तुषार हिंगे, काय सांगाल तुम्ही की आता ह्या करोना काळात सगळे खेळ ठप्प झालेत, सगळे क्रीडाप्रेमी नाराज झालेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कुठल्या कुठल्या खेळांना परवानगी द्यावी किंवा काय? पहिल्यांदा शहरात करोना झपाट्याने वाढतोय, त्यासाठी आपण विशेष काळजी घेणं गरजेचे आहे सर्व शहरातील सर्व नागरिकांनी। माझं प्रशासनाला विनंती आहे की मी प्रशासन ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे की आपण जे सोशल डिस्टन्सिंगमधले जे काही खेळ आहेत ते आपण चालू करावेत, त्याला आपण मान्यता द्यावी। कारण का गेले 3 ते 4 महिने जी लोक कंटिन्यू सराव करत होते त्यांचा सराव बंद झाल्यामुळे त्यांचं फिटनेस असेल यात खूप प्रॉब्लेम झाला आहे। भविष्यात त्यांना जर का खेळ अचीव करायचा असेल, खेळात प्रगती करायचा असेल, आपल्या नॅशनलला किंवा इंटरनॅशनलला खेळायचा असेल तर सराव खूप गरजेचा आहे। ते करण्यासाठी 3 महिने हा गॅप खूप मोठा आहे, तो परत कंटिन्यू असा न राहावा यासाठी प्रशासनाने सन्माननीय आयुक्तांनी जे खेळ सोशल डिस्टन्सिंगमध्ये असतील त्यांना परवानगी देऊन ते खेळ चालू करावे अशी माझी आयुक्तांना विनंती आहे। आणि मी त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करून सर्व खेळाडूंना, सर्व खेळप्रेमींना नक्कीच काहीतरी चांगली बातमी देईल। जे उदाहरणार्थ थ्रोईंग, गोळाफेक असेल, स्केटिंग असेल किंवा सायकलिंग असेल, बॅडमिंटन असेल, हे जे खेळ आहेत जिथं सोशल डिस्टन्सिंग पाळला जातो आणि ज्या वस्तू आपण आणणार आहे त्या आपल्या घरातल्या असणार आहेत, ज्या बाहेरच्या नसणार आहे, जे आपण सेल्फ पूर्ण त्याचं काळजी घेणार आहे, साहित्य जे आहे ते आपण स्वतः काळजी घेणार आहे, त्यासाठी आपण परवानगी देऊ अशी माझ्या आयुक्तांना विनंती आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज।